ते विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सी टेट म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता भरती परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पहिली भाषा म्हणून मराठी निवडलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ निश्चित उपयुक्त आहे परीक्षार्थींनी जर भाषा पहिलीचा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत प्रश्न पहिले प्रश्न एक्क्याण्णव ते नव्याण्णव हे प्रश्न उतार्यावरील प्रश्न आहेत आणि त्यासाठीच दिलेला उतारा आपण काळजीपूर्वक वाचूयात मला असे कित्येक रविवार आठवतात की त्या रविवारच्या संध्याकाळी माझा काहीही कार्यक्रम नसे चित्र काढण्याची इच्छा नाही काहीही वाचण्याचा कंटाळा आला आहे नुसतं घरी बसूनही चेन पडत नाही संबंध संध्याकाळ हा एक महाकंटाळा समोर पसरलेला आहे असं वाटायचं कोणाकडे जाण्याची इच्छा नसे कारण ज्याच्याकडं जायचं त्यांचा कार्यक्रम उगाच कार्यक्रमात उगाच व्यत्यय आणण्यात अर्थ नाही असं वाटे शिवाय आपल्याकडे कोणी येईल अशी शक्यताही नसे सिनेमा नाटक किंवा तत्सम कार्यक्रमाची तिकीटं अगोदर काढून ठेवण्याची कल्पना मला तितकीशी पसंत नाही आणि अगदी वेळेवर जाऊन तिकीट मिळवण्याची मिळण्याची अजिबात शक्यता नसते अशा संध्याकाळी मी माझ्याकरता एक वेगळी चिती योजत असे कोणताही कार्यक्रम मनात न ठरवता साधारण पाचच्या सुमारास मी घराबाहेर पडत असे जवळच असलेल्या अनेक बस स्टॉप पैकी जिथ मनाला येईल त्या स्टॉपवर जाऊन रांगेत उभं राहायचं कुठं जायचं वगैरे काहीही निश्चित नसायचं नंतर बस आली की तिच्या समोरच्या पाठीवरून ती कुठपर्यंत जाते हे वाचून जागा मिळाली तर आत शिरायचं आणि त्या शेवटच्या ठिकाणाचं तिकीट घ्यायचं त्या ठिकाणी बस पोहोचली की पुन्हा अशाच तऱ्हेने दुसऱ्या बसमधून प्रवास करायचा मनात आलं तर मध्येच उतरून आणखी तिसऱ्याच बसमध्ये चढायचं अशा तऱ्हेने अगदी कंटाळा येईपर्यंत संबंध संध्याकाळ भटकत राहायचं कंटाळा आला की घराच्या दिशेने येणारी बस पकडायची व साधारण दहाच्या सुमारास घरी परत यायचं मोठी वाटायची बसमधले सहप्रवासी त्यांचे स्वभाव वेश लकबी आणि शिवाय शहरातल्या वेगवेगळ्या वस्त्यातलं अगदी भिन्न भिन्न वातावरण ह्या सर्वांचं निरीक्षण करायचं तसंच बसच्या प्रवासात अनुभवास येणारे निरनिराळे प्रसंग गमती जमती भांडण कधी कधी माऱ्यामाऱ्या सुद्धा पाहायच्या आणि ह्या सर्व घडामोडीत रस वाटत नसेल तर आपलं विचार कर, करत करत राहायचं अशा तऱ्हेनं संध्याकाळ मोठ्या मजेत जायची शिवाय आपण राहतो त्या शहराचे विविध भाग वस्त्या तेथील वातावरण त्या वातावरणातून येणारे निरनिराळे गंध गोंगाट किंवा साधारण शांतता रस्त्यावरची दुकानं माणसांची गर्दी इमारतींच्या रचना वगैरे नानाविध गोष्टींचं निरीक्षण करण्याची संधी मिळायची ह्या सगळ्या अनुभवातून अनेक आकार त्यांचे उप आकार रंग त्यांच्या विविध छटा रेषांचे प्रकार वगैरे नाना तऱ्हेचे दृश्य घटक व त्यांची परस्परांशी असलेली नाती संबंध वागणूक या सर्व गोष्टी नव्याने जाणवायच्या ही सर्व दृश्य पाहत असताना कधी कधी डोक्यात चालणारी विचारचक्र मात्र ह्या अनुभवापासून अगदी वेगळी असायची हा उतारा सी टेट या परीक्षेत यापूर्वी आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो उतारा मोठा असला तरी यावरील प्रश्नांची संख्याही जास्त आहे महाटेटपेक्षा निश्चितच हा उतारा मोठा आहे आणि प्रश्न देखील यावर जास्त आहेत आता आपण प्रश्नांना सुरुवात करूयात ावर विचारला गेलेला हा पहिला प्रश्न पहा रविवारच्या दिवशी लेखकाला कसला कंटाळा दिलेले पर्याय आहेत चित्र काढण्याचा घराबाहेर पडण्याचा वाचनाचा आणि चौथा पर्यायामध्ये दिलेला आहे सिनेमा नाटकाला जाण्याचा तर या प्रश्नासाठीच अचूक उत्तर आहे पर्याय तिसरा वाचनाचा लेखकाला कंटाळा आलेला आहे रविवारच्या दिवशी कसलंही वाचन करण्याचा कंटाळ येई पर्याय तिसरा हा या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे आणि चित्र काढण्याची इच्छा नसे म्हणजेच वाचनाचा पर्याय तिसरा या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न रविवारच्या दिवशी लेखक काय युक्ती करत असे पर्याय पहा कोणाकडे जात असे अभ्यास करीत असे खेळायला जात असे आणि चौथ्या पर्यायामध्ये दिले मनात येई त्या बसमध्ये बसणे आणि भटकंती करीत असे आणि योग्य पर्याय आहे चौथा सोपा प्रश्न आहे पुढील प्रश्न पाहूया लेखक किती वाजता घराबाहेर पडत असे पर्यायामध्ये दिलेला आहे पाच वाजता सहा वाजता सात वाजता का केव्हाई आणि अचूक उत्तर आहे पर्याय पहिला पाच वाजता यानंतरचा प्रश्न पाहतोय आपण बसमध्ये बसल्यावर लेखकाचा हा बस उपक्रम असे विशिष्ट ठिकाणचे तिकीट काढणे शेवटच्या ठिकाणचे तिकीट काढणे शक्यतो तिकीट घ्यायचे टाळणे आणि प्रवाशांसाठीच्या सूचना वाचणे आणि या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा बसमध्ये बसल्यावर लेखकाचा उपक्रम म्हणजे शेवटच्या ठिकाणचे तिकीट काढणे पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहतोय आपण भटकत राहण्याचा कंटाळा आला की लेखक काय करीत असे पर्याय वाचूयात पहिला पर्याय दिलाय दुसऱ्या एखाद्या बसने प्रवास करीत असे बागेत जाऊन बसत असे मनात आलं तर मध्येच उतरून तिसऱ्या बसमध्ये चढत असे आणि घराच्या दिशेने जाणारी बस पकडत असे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय चौथा घराच्या दिशेने जाणारी बस पकडीत असे प्रश्न पाहतोय आपण लेखकाला या गोष्टीची गंमत वाटत असे पर्याय पहा सहप्रवाशी त्यांचे स्वभाव लकबी इत्यादींची बसच्या आकाराची रस्त्यावरील प्रेक्षणीय स्थळांची आणि बसमध्ये लिहिलेल्या सूचनांची आणि योग्य उत्तर आहे पर्याय पहिला सहप्रवाशी त्यांचे स्वभाव लकबी इत्यादींची लेखकाला गंमत वाटत असे यापुढचा प्रश्न आपण अभ्यासतोय बसच्या प्रवासात लेखकाला कोण कोणते अनुभव येत यामध्ये दिलेले पर्याय पाहूयात पहिला पर्याय आहे आनंददायी सुखद दुसरा पर्याय आहे कटकट वैताग तिसरा आहे निरनिराळे प्रसंग गमती जमती भांडणे मारामाऱ्या वगैरे आणि चौथा पर्याय आहे धक्कादायक भीतीदायक आणि बसच्या प्रवासात लेखकाला कोणकोणते अनुभव येत असत तर या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय तिसरा निरनिराळे प्रसंग गमती जमती भांडणे मारा, -मारा वगैरे हे अनुभव लेखकाला बसच्या प्रवासात येत होते पर्याय तिसरा या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न पाहतोय आलेल्या अनुभवातून लेखकाला कोणत्या गोष्टी नव्याने जाणवायच्या तर दिलेले पर्याय आहेत पहिला पर्याय आला की वेळ कसा घालवावा हे बस कोण कोणत्या मार्गाने धावतात हे आकार रंग रेषा आणि नाना तऱ्हेचे दृश्य इत्यादी हे का रविवारचा दिवस कंटाळवाना असतो हे तर अचूक उत्तर आहे पर्याय तिसरा आकार रंग रेषा आणि नाना तऱ्हेचे दृश्य इत्यादी हे लेखकाला आलेल्या ले अनुभवातून नव्याने जाणवायचं पर्याय तिसरा या प्रश्नासाठीच प्रश्न योग्य उत्तर आहे पुढील पद्यांश वाचा आणि प्रश्न क्रमांक शंभर ते एकशे पाच साठी योग्य पर्यायाची निवड करा या ठिकाणी दिलेली कविता आपण वाचन करूयात काय हो मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरता जहाजे अजब कंपनी शहर त्याजला लंकेची उपमा साजे गव्हर्नरांचे तख्त मजेचे दिसते उमदा खूब शिरा तरेचे तरे रंगीत बंगले ऐन इंग्रजी पहात रहा, भर रस्त्यामध्ये उभे शिपाई लोका म्हणती सरासरा रथगाड्यांची गर्दी होती हा बाजूला मागे फिरा मोठे मोठे सावकार साहेब रथ फिरविती झरा झरा नवखंडीचे माणूस पाहून रथ म्हणती हा बरा बरा जिकडे तिकडे अशीच गर्दी रथ जाता घडघड वाजे अजब कंपनी शहर त्याजला लंकेची उपमा साजे अशी कविता आहे आता या कवितेवर विचारलेले गेलेले प्रश्न आपण पाहूया नंतरचा प्रश्न पाहतोय मुंबईच्या बंदरात काय फिरते लहान लहान बोटी कोट्यवधी जहाज हजारो प्रवाशी का चतुष्पाद प्राणी आणि अचूक उत्तर आहे कोट्यवधी जहाज पर्याय दुसरा अचूक आहे पुढचा प्रश्न पाहतोय मुंबई शहराला कसली उपमा दिली आहे दिलेले पर्याय पहा पहिला पर्याय आहे कंपन्यांचे शहर दुसरा पर्याय आहे लंका तिसरा पर्याय आहे महानगर आणि चौथा पर्याय आहे चित्रपटनगरी आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय दुसरा लंका मुंबई शहराला लंकेची उपमा दिलेली आहे पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न मुंबई शहरात कोणाचा तक्त म्हणजेच राजवाडा असे गव्हर्नरचा प्रधानाचा सर सावकाराचा का अभिनेत्याचा आणि अचूक उत्तर आहे पर्याय पहिला गव्हर्नरचा मुंबई शहरात गव्हर्नरचे तक्त असे पर्याय पहिला या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न भर रस्त्यामध्ये कोण उभे आहेत पर्याय पहा जनावरे माणसे शिपाई का वाहणे आणि या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे पर्याय तिसरा शिपाई भर रस्त्यामध्ये शिपाई उभे आहेत पर्याय तिसरा या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाटेट आणि सी टेट याची तुलना करता मराठीचा मराठीचे जे प्रश्न आहेत हे मराठीचे प्रश्न सी टेटमध्ये मध्ये जरा तुलनेने सोपे वाटतात पुढचा प्रश्न आपण अभ्यासूया कवीच्या मते मुंबईत या पद्धतीचे बंगले आहेत पर्याय पहा इंग्रज पद्धतीचे अमेरिके पद्धतीचे जपानी पद्धतीचे का देशी पद्धतीचे आणि अचूक उत्तर आहे इंग्रजी पद्धतीचे पर्याय पहिला या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे कवीच्या मते मुंबईमध्ये इंग्रज पद्धतीचे बंगले आहेत यानंतरचा प्रश्न पाहतोय रस्त्यावर ह्यांची गर्दी आहे मोटारींची सायकलींची माणसांची रथगाड्यांची आणि याचं अचूक उत्तर आहे रस्त्यावर रथगाड्यांची गर्दी आहे पर्याय चौथा योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो आपण टेटची जर तयारी करत असाल जर तुम्ही सी टेट उत्तीर्ण असाल तर तुम्हाला महाटेट उत्तीर्ण असण्याची गरज नाही हे व्यवस्थित समजून घ्या जर तुम्ही सी टेट असाल तर तुम्हाला पूर्ण भारतामध्ये कुठही शिक्षक पात्रता भरती याची वेगळी परीक्षा देण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची ही परीक्षा आहे सर्व भागातील मुलांसाठी अतिशय महत्वाची आहे आणि त्यासाठीच तुम्ही नक्की चॅनल सोबत राहायचं आहे म्हणजे चॅनलला सबस्क्राईब आहे आणि बेलायकॉन प्रेस करायचं आहे जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील विद्यार्थी मित्रांनो सी टेटसाठी आवश्यक ते सर्व व्हिडिओ ह्या चॅनलवर नक्कीच उपलब्ध होतील आपण पुढचा प्रश्न पाहतोय आपल्याला एखादा संदर्भ परिचित किंवा अपरिचित असला तरी वर्गीकृत संदर्भ चर्चेत भाग घेणे व त्याचे प्रभावशाली सादरीकरण करणे हे कशाशी संबंधित आहे पर्याय पहा वाचन इंटरनेट सर्फ करणे वेगळ्या दृष्टिकोनातून परत लिखाण करणे आणि मौखिक संभाषण आणि अचूक उत्तर आहे पर्याय चौथा मौखिक संभाषण हे या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहतोय विद्यार्थिनी बारकाईने वाचते म्हणजे ती काय करते दिलेले पर्याय पहा पुस्तकातील सर्वसाधारण माहिती संकल्पना किंवा मा सारांश मुद्दे यावर नजर टाकते विशिष्ट मुद्दा किंवा मा विशिष्ट माहिती घेते नको असलेली माहिती वगळते संबंधित माहिती वाचून तिची लेखी स्वरूपात नोंद करते चौथा पर्याय आहे वाचताना माहिती समजावून घेते सूचित अर्थ समजावून घेते आणि माहितीचे संयोजन करते आणि या प्रश्नासाठी अचूक उत्तर आहे पर्याय चौथा एखादी विद्यार्थीने बारकाईने वाचते म्हणजे ती वाचताना माहिती समजून घेते सूचित अर्थ समजावून घेते आणि माहितीचे संयोजन करते पर्याय चौथा अचूक आहे पुढचा प्रश्न पाहतोय विद्यार्थ्याची अभिवृत्ती आणि मूल्ये यांचे मूल्यमापन करण्याचे प्रभावी साधन डॅश <डैस> डॅश आहे सारांश चाचणी प्रासंगिक नोंदी संचयिका आणि घटक चाचणी आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा प्रासंगिक नोंदी विद्यार्थ्याची अभिवृत्ती आणि मूल्ये यांचे मूल्यमापन करण्याचे सर्वात प्रभावी साधन प्रासंगिक नोंदी आहे पर्याय दुसरा अचूक आहे पुढचा प्रश्न अभ्यासतोय आपण इयत्ता दुसरीचे विद्यार्थी स्वतंत्रपणे वाचू शकतात का नाही हे शिक्षकाला जाणून घ्यावयाचे असल्यास त्यासाठी शिक्षकाने करावयाची सूचक निरीक्षणे विद्यार्थी पर्याय पहा काय दिलेत पहिला पर्याय आहे विषय परिच्छेद मांडणी क्रमवार सांगतो हे पाहणे दुसरा पर्याय आहे परिच्छेदाचा सारांश सांगतो हे पाहणे तिसरा पर्याय आहे शब्दांवरून क्रमवार नजर फिरवितो आणि कठीण शब्दावर आणि अडचण आल्यास तेथे बोट ठेवतो हे पाहणे चौथा पर्याय आहे परस्पर संबंध दर्शवण्यासाठी सर्वनाम आणि उभयान्वयी अव यांचा वापर करतो हे पाहणे प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दुसरा परिच्छेदाचा सारांश सांगतो हे पाहणे म्हणजे दुसरीचा विद्यार्थी स्वतंत्रपणे वाचू शकतात का नाही हे जाणून घ्यायचं असेल तर शिक्षकांनी कोणती सूचक निरीक्षणे करणे आवश्यक आहे तर परिच्छेदाचा सारांश सांगता येतो का नाही ते पाहणे आवश्यक आहे पर्याय दुसरा या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे यापुढील प्रश्न अभ्यासतोय बोलणे हे बऱ्याच वेळा ग्रहित कौशल्य मानले जाते कारण दिलेले पर्याय पहा सर्वसाधारण निकोप प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये ते नैसर्गिकरित्या विकसित होते दुसरा पर्याय आहे शिक्षक सर्वसाधारणपणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे असे मानतात तिसरा पर्याय आहे शैक्षणिक साहित्याचा वापर केल्याशिवाय वर्गात भाषा शिकविताच येत नाही आणि चौथा पर्याय आहे फक्त मातृभाषाच उत्तम प्रकारे शिकता येते आणि अचूक उत्तर आहे पर्याय पहिला बोलणे हे बऱ्याच वेळा ग्रहित कौशल्य मानले जाते कारण सर्वसाधारण निकोप प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये ते नैसर्गिकरित्याच विकसित होते पर्याय पहिला या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे नंतरचा प्रश्न पाहतोय पाच वेगवेगळ्या लोकांनी शाळेविषयी केलेली ध्वनिमुद्रित विधाने एका नंतर तीच विधाने वाचा अ ब क ड आणि इ हे वक्ते आहेत आणि एक दोन तीन चार आणि पाच ही त्यांची विधाने यांची एकाच एक संगती लावा आता हीच विधाने दुसऱ्यांदा ऐका ही कृती लक्ष भाषेतील डॅश डॅश याच्याशी संबंधित आहे दिलेले पर्याय पहा पहिला पर्याय आहे वाचनाची दूरगामी प्रक्रिया दुसरा पर्याय आहे विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता तिसरा पर्याय आहे परत ऐकण्या अगोदर वाचन प्रक्रिया आणि चौथा पर्याय आहे श्रवण क्षमता चाचणी आणि या प्रश्नासाठी जो योग्य उत्तर आहे पर्याय चौथा श्रवण क्षमता चाचणी म्हणजे लक्ष भाषेतील श्रवण क्षमता चाचणी याच्याशी संबंधित वरील कृती आहे पर्याय चौथा या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पाहतोय भाषा संपादनाच्या दृष्टीने शब्द संग्रहात वाढ म्हणजे पर्याय पहा पहिला पर्याय आहे व्याकरण विकासाची पायरी होय दुसरा पर्याय आहे वाक्यरचना संपादनूक होय तिसरा पर्याय आहे सामाजिक व इतर शब्दांची संपादनूक होय आणि चौथा पर्याय आहे भाषा संपादनुकीसाठी प्रेरणा होय आणि या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय चौथा भाषा संपादनाच्या दृष्टीने शब्दसंग्रहात वाढ म्हणजे भाषा संपादनुकीसाठी प्रेरणा होय पर्याय चौथा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी टेट या परीक्षेतील प्रथम भाषा मराठीचा स्वरूपाविषयी आपण विचार करताना लक्षात येईल की यातील पंधरा प्रश्न हे केवळ उतारा आणि कविता यावरचे पंधरा प्रश्न आहेत तर उर्वरित पंधरा प्रश्न हे अध्यापन पद्धतीवर आहेत म्हणजे प्रत्येक विषयाची अध्यापन पद्धती गणिताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गणिताचे पंधरा प्रश्न हे गणित अध्यापन पद्धतीवर आहेत तर पंधरा प्रश्न हे उदाहरणांवर आधारित आहेत सर्व विषयामध्ये ह्या स्वरूपाची यामध्ये विभागणी दिसून येते आपण पुढचा प्रश्न पाहतोय वर्गात पाठ्यपुस्तक चित्रे ॲनिमेशन आणि ध्वनी यांच्या सहाय्याने शिकविण्याच्या पद्धतीस डॅश डॅश पद्धती म्हण असे म्हणतात दिलेले पर्याय पहा पहिला पर्याय आहे उपदेश पर स्पष्टीकरण दुसरा पर्याय आहे स्वयंशोध तिसरा पर्याय आहे पाठ्यपुस्तकामधील चित्रमय स्पष्टीकरण आणि चौथा पर्याय आहे मल्टीमीडिया तर या प्रश्नासाठीचं अचूक उत्तर आहे पर्याय चौथा बहुमाध्यम किंवा मल्टीमीडिया वर्गात पाठ्यपुस्तक चित्रे ॲनिमेशन आणि ध्वनी यांच्या सहाय्याने शिकविण्याच्या पद्धतीस मल्टीमिडिया पद्धती असे म्हणतात पर्याय चौथा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे या पुढचा प्रश्न पहा व्याकरण शिकविण्याचे मुख्य उद्दिष्ट दिलेले पर्याय पहा पहिला पर्याय आहे विद्यार्थ्यांची धारण क्षमता वाढविणे दुसरा पर्याय आहे विद्यार्थ्यांचे आकलन कौशल्य वाढविणे तिसरा पर्याय आहे शब्द उच्चार सुधारणे आणि त्यामधील अचूकता वाढवणे चौथा पर्याय आहे विद्यार्थ्याचे संभाषण कौशल्य वाढविणे आणि या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा व्याकरण शिकवण्याचे मुख्य वै उद्दिष्ट विद्यार्थ्याचे आकलन कौशल्य वाढविणे पर्याय दुसरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पाहतोय आपण इयत्ता चौथीला दुसरी भाषा शिकविताना त्या भाषेमधील कोणता मजकूर घ्यावा यासाठी खालीलपैकी कोणता निकष वापरावा पर्याय पहिला आहे सुसंगतता दुसरा पर्याय आहे डौलदार भाषा तिसरा आहे संदिग्ध भाषा आणि चौथा आहे उत्तरासाठी आवश्यक असणारी शब्दसंख्या आणि अचूक उत्तर आहे पर्याय पहिला सुसंगतता इयत्ता चौथीला दुस दुसरी भाषा शिकवताना त्या भाषेतील सुसंगत मजकूर घ्यावा सुसंगतता हा निकष महत्वाचा आहे पर्याय पहिला या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी टेट या परीक्षेमध्ये आपल्याला मराठी भाषा जरी निवडावी लागली किंवा जरी निवडता येत असली तरी बाकीचे जे विषय आहेत ते सर्व विषय हिंदी किंवा इंग्रजी याच माध्यमातून द्यायचे आहेत आणि बहुतांशी विद्यार्थी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील बहुतांशी विद्यार्थी हे हिंदी माध्यम निवडतात म्हणून बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र त्याचबरोबर पर्यावरण समाजशास्त्र या विषयाचे जास्तीत जास्त व्हिडिओ हिंदीमधूनही करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला सी टेट या परीक्षेचं स्वरूप लक्षात येऊन तुम्हाला परीक्षेमध्ये परीक्षा देण्यासाठी आत्मविश्वास येईल आपण प्रश्न अभ्यासूया नाट्य सादरीकरणाच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य वाढविण्यासाठी तो उपक्रम पर्याय पहा पहिला पर्याय आहे तांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने सादर केलेल्या उपक्रमापेक्षा जास्त परिणामकारक असावा दुसरा आहे मूल्यमापन आणि संपादणूक यांच्याशी संबंधित असावा तिसरा आहे पाठ्यपुस्तकाचा कमीत कमी वापर करणारा असावा आणि चौथा आहे जास्त वाचन करण्यासाठी प्रवृत्त करणारा असावा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय चौथा नाट्य सादरीकरणाच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य वाढविण्यासाठी तो उपक्रम जास्त वाचन करण्यासाठी प्रवृत्त करणारा असावा पर्याय चौथा या, या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे प्रश्न पाहतोय भाषाशास्त्रानुसार भाषेचा नियामक हेतू म्हणजे पर्याय पहिला आहे स्थानिक लोकांप्रमाणे उच्चार करणे दुसरा पर्याय आहे भाषा शिकवणे आणि शोध लावणे तिसरा पर्याय आहे भाषेचा वापर करून इतरांचे वर्तन नियंत्रित करणे आणि चौथा आहे संपर्कासाठी भाषा वापरणे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय चौथा भाषाशास्त्रानुसार भाषेचा नियामक हेतू म्हणजे संपर्कासाठी भाषा वापरणे पर्याय चौथा अतिशय योग्य आहे या प्रश्नासाठी पुढील प्रश्न आपण अभ्यासातच आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब करत नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सी टेटसाठी अत्यावश्यक असणारे व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध होतील विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त सी टेटसाठी नक्कीच तुम्हाला हे चॅनल मदत करणार आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे चॅनल नक्की मदत करेल आणि त्यासाठीच तुम्ही मात्र चॅनलसोबत नक्की राहा आपण प्रश्न अभ्यासूयात अध्यापन करताना सोप्याकडून अवघडाकडे ही संकल्पना वापरली जाते काही कारणामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना समजली नाही तर ही संकल्पना कशी समजावून सांगावी दिलेले पर्याय पहा पहिला पर्याय आहे व्याख्यान पद्धती अथवा चित्रदर्शन दुसरा पर्याय आहे खूप प्रभावशाली चित्रदर्शन परंतु व्याख्यान नाही तिसरा पर्याय आहे व्याख्यान आणि किंवा अथवा संबंधित वस्तू हाताळणी पद्धती आणि चौथा पर्याय आहे चित्रदर्शन आणि संबंधित वस्तू हाताळणी पद्धती परंतु व्याख्यान नाही आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय तिसरा व्याख्यान आणि किंवा अथवा संबंधित वस्तू हाताळणी पद्धती पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे हा या सेशन मधला मराठीचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न पहा वेगवेगळी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये सुसंवादी अध्ययन पर्यावरण निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणते कौशल्य वापरावे लागेल दिलेले पर्याय आहेत लक्ष भाषेचा पद्धतशीर वापर अध्ययन प्रक्रिया आणि संभाषण प्रक्रिया वाढविण्यासाठी संरचित आंतरक्रिया तिसरा पर्याय आहे लक्ष भाषेत न बोलल्यास विद्यार्थ्यांना दिली जाणारी सवलत नाकारणे आणि चौथा पर्याय आहे मधून मधून मातृभाषेचा वापर करण्यास परवानगी देणे आणि या प्रश्नासाठीच योग्य उत्तर पर्याय चौथा आहे वेगवेगळी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये सुसंवादी अध्ययन पर्यावरण निर्माण करण्यासाठी मधून मधून किंवा मधून मधून मातृभाषेचा वापर करण्यास परवानगी देणे पर्याय चौथा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी झालेल्या सी टेटच्या प्रश्नपत्रिका सर्व विषयांच्या या चॅनलवर उपलब्ध होणार आहेत त्यासाठी मात्र तुम्ही हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा कारण तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स नक्कीच खूप प्रेरणा देतात पुढील व्हिडिओसाठी तुर्तास आपण थांबतोय लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटणार आहोत हा व्हिडिओ पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद